विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. स्टेप अप एमपीएससीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी प्रेमराज चव्हाण आणि या आधीचा पहिला व्हिडिओ आपण बघितलाय राज्यसेवा मुख्यमध्ये ॲग्रिकल्चरचा जो सेक्शन आहे जी एस 1, 2 आणि जी एस 4 मध्ये त्याच्या संदर्भानं सिलेबस डिकोडिंग कसं असलं पाहिजे, विषयाचा अप्रोच कसा असलं पाहिजे, विषयाची डेप्थ किती लेवलपर्यंत आयोग जात आहे गेल्या 3-4 परीक्षांमध्ये याच्या संदर्भानं सविस्तर माहिती आपण घेतली. आणि त्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं की आयोग आपल्याशी दोन माध्यमातून संवाद साधतं. एक गोष्ट आहे तो म्हणजे आयोगाचा सिलेबस जो आपण मागच्या लेक्चरला डिकोड केलाय आणि दुसरं म्हणजे आयोगाचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. युट्यूबला माझे व्हिडिओ अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये आपण 2020 आणि 2021 2020 जी एस 1 आणि जी एस 4 व्हिडिओ ऑलरेडी पीवायक्यू अनालिसिस घेतलेले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2021 राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये जीएस 1 मध्ये जो ऍग्रिकल्चरचा सेक्शन आला होता त्याचं डिटेल अनालिसिस, त्याचं डिकोडिंग आणि किती डेप्थ पर्यंत आपल्याला त्या विषयाचा अभ्यास करता आला पाहिजे किंवा त्या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे याच्या संदर्भानं जराशी माहिती घेऊयात. आजच्या याच्यामध्ये आपण जीएस 1 जो काही ऍग्रिकल्चरचा पार्ट आहे त्याच्यामध्ये जरासं डिटेलमध्ये पाहणार आहोत. ओके, जीएस 1 मध्ये आपल्याला ऍग्रिकल्चर इकॉलॉजी, ऍग्रोइकोसिस्टीम, सॉइल आणि वॉटर मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी डिटेल आहेत, त्याच्या संदर्भात आता आपल्याला व्यवस्थित माहिती बघायची आहे. तर त्या संदर्भात जरासं डिटेल आपण याच्यामध्ये बघूयात. चलो, तर हा व्हिडिओ बघत असताना तुमच्याकडे राज्यसेवा मुख्यचा 2021 जी एस 1 पेपर असला पाहिजे. ए सेटनुसार, ए सेटला पहिल्याच प्रश्नापासून ऍग्रिकल्चर सुरू झालं होतं, उद्घाटनच केलं होतं आणि ज्याची दणक्यात सुरुवात झाली त्याला चांगले मार्क मिळाले. ते पोरग एकदम भारीमध्ये कला का पेपरमध्ये प्रश्न एकदम व्यवस्थित होते, टॅकल करण्यासारख्या ऍग्रिकल्चरचे प्रश्न होते. म्हणजे माझं साधारणतः असं असतं की कुठलाही प्रश्न तुमच्यासमोर आला तर कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करताना पहिली गोष्ट तुमच्याकडे कंटेंट असला पाहिजे. ओके, हा पहिला गोष्ट तुमच्याकडे कंटेंट असला पाहिजे. कंटेंट नंतर तुमच्याकडे साधारणतः कन्सेप्च्युअल क्लिअरिटी, म्हणजे कंटेंट मध्ये फॅक्ट्स आणि कन्सेप्ट दोन गोष्टी येतात, त्याच्यामधली कन्सेप्च्युअल क्लिअरिटी असली पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा अप्रोच व्यवस्थित जातोय का हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि अप्रोच नंतर तुमच्याकडे जरासं लॉजिक आणि साधारणतः त्या प्रश्नाला टॅकल करण्याची क्षमता. या चार गोष्टींच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा प्रश्न तुम्हाला सुटू शकतो हे आपल्याला साधारणतः बघायला मिळेल. तर त्या संदर्भात आपण डिटेल करूयात. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 पहिला प्रश्न आहे. बघूयात काय म्हटलंय पहिल्या प्रश्नामध्ये. खालीलपैकी कोणते जैविक घटक विभागातील कृषी पद्धती ठरवण्याला कारणीभूत आहेत. आता पहिली गोष्ट, तुम्ही सगळ्यांनी ऑलरेडी पेपर दिलेत, प्रीपास झालाय म्हणून तर तुम्ही मेनचा अभ्यास करत आला ह्या सगळ्या गोष्टीत, पण प्रश्नामध्येच ते काय म्हणतात स्वतः त्याला एक्सप्लेन करत असतो तो पहिला शब्द. तुम्ही इथं जैविक घटकाला अंडरलाईन केली की तुमच्या प्रश्नाचं डायरेक्टली उत्तर निघत होतं. काय म्हटलंय त्यांनी, पहिली गोष्ट, खालीलपैकी कोणते जैविक घटक कृषी पद्धती ठरवलेला कारणीभूत आहेत. प्रश्न कुठून आला, प्रश्न आला तुम्ही आता व्हिडिओ बघत असताना तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये लिहून घ्यायचं. 2.4 मध्ये आपण जो आर्थिक व्यवसाय शेतीमध्ये बघितलं होतं, महाराष्ट्रातली शेतीमध्ये शेतीचे प्रकार असा एक टाईप बघितला होता, त्या शेतीच्या प्रकारावरती तुम्हाला प्रश्न आलाय आणि काय विचारले, एखाद्या भागातली शेतीची पद्धती टाईप ऑफ ऍग्रिकल्चर ठरवत असताना जैविक घटक कोणते त्याच्यावरती कारणीभूत करत असतात हा विचारलाय तुम्हाला. मी गेलो पहिल्यांदा पीक पद्धती, बायोलॉजी आहे का पिकांमध्ये, 100% जैविक घटक येतो. पिकांची फेरपालट आहे का हे मला माहित आहे, जनरल सायन्स आपल्याला अभ्यास आहे. तापमान, आत्ताच्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला पण तुम्हाला साधारणतः तापमान हा शब्द एका प्रश्नामध्ये विचारला होता, तर तापमान हा माझा त्याच्यामधला घटक नाही. इथं मी थांबतोय, थोडंसं क्वेश्चन मार्क आहे. आणि प्रकाश संश्लेषण कार्यक्षमता, बरं मला प्रश्नामध्ये काय दिसतंय, प्रश्नामध्ये वरीलपैकी सर्वचा कुठेही ऑप्शन नाही, त्यामुळे मला एलिमिनेट करायचं आहे आणि माझं प्रकर्षानं एलिमिनेट होणारी गोष्ट आहे तापमानाला. ओके, आता पहिला प्रश्न, कुठल्याही प्रश्नपत्रिकेतल्या मुख्यच्या प्रश्नाकडे बघत असताना जसं मी गेल्या लेक्चरमध्ये सांगितलं 5W आणि 1H या पॅटर्ननुसार त्याच्याकडे बघायचं. पहिली गोष्ट काय, हा प्रश्न आला याचं उत्तर मी लिहिलं, हा विषय संपला इथपर्यंत थांबायचं नाही. पहिली गोष्ट, माझा टॉपिक क्लिअर झालाय, एकतर कृषी पद्धती म्हणजे टाईप्स ऑफ ऍग्रिकल्चरपर्यंत आयोग पोहोचतंय, तर मला टाईप्स ऑफ ऍग्रिकल्चर कोणकोणते आहेत, मग तुम्ही सपासप कापण्याने जाणे सबसिस्टंट टाईप ऑफ ऍग्रिकल्चर बघत असता, त्यानंतर शिफ्टिंग कल्टिवेशनचं ऍग्रिकल्चर बघत असता, नोमॅडिक फार्मिंग बघत असता. 21 पेपरमध्ये तुम्हाला एक्सटेन्सिव्ह फार्मिंग आणि इंटेन्सिव्ह फार्मिंग हे आलेलं आहे, इंटरकल्चर आलेलं आहे, बरोबर ना. त्यानंतर रिले फार्मिंग आहे, ॲले क्रॉपिंग आलेलं आहे, तर अशा पद्धतीचे सगळे टाईप्स ऑफ क्रॉपिंग तुम्हाला बघायचे आहेत, टाईप्स ऑफ ऍग्रिकल्चर बघायचे आहेत. आणि या सगळ्या विविध भागातल्या ऍग्रिकल्चरवरती परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत, मग त्या घटकांच्या विभागणीमध्ये परत डिटेल जैविक घटक कुठे आहेत, इथपर्यंत आयोग पोहोचलेला आहे. माझ्या मते हा लेअर 3 प्रश्न आहे तुम्हाला. लेअर 1 प्रश्न आहे कृषी पद्धती म्हणजे काय, दुसरा प्रश्न आहे कृषी पद्धतीचे प्रकार कोणते आहेत, त्याचे गुणधर्म काय असतात, आणि तिसरा एखाद्या कृषी पद्धतीच्या प्रकारावरती परिणाम करणारे घटक
नेमके कोणते असतात हा त्याच्यावरचा आलेला प्रश्न. कळालं? आता उत्तर तुम्हाला माहित आहे. बरं, या याच्यामध्ये मी तुम्हाला उत्तर अजिबात सांगणार नाही. तुमच्याकडे आयोगाचे पेपर आहेत, त्याच्या की आहेत. मला काय सांगायचंय, या घटकापर्यंत आयोग कुठं कुठं पोचलेला आहे, त्याचा अभ्यास आपल्याला कसा करायचा आहे. ओके, प्रश्न वगैरे ही दुय्यम गोष्ट आहे. चला, पुढचा प्रश्न तुम्हाला साधारणतः दिसतोय, दोन नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? बरोबरला गोल झाला माझ्याकडनं. पुढे आहे कृषी परिसंस्थेवरती. तुमच्या राज्यसेवेच्या मेन्सच्या सिलेबसमध्ये 3.1 कृषी असं ज्या वेळेला तुम्ही बघता, पहिला शब्द आहे कृषी परिसंस्था. आला का प्रश्न परिसंस्थेवरती? झाला. नुसता सिलेबस व्यवस्थित केला असता प्रश्न सुटला असता. त्याच्यामध्ये तुम्हाला दिलंय कृषी परिसंस्था, संकल्पना आणि त्याचे प्रकार. तुम्हाला प्रश्न आलाय कृषी परिसंस्थेचे प्रकार. काय म्हटलंय त्यांनी? कृषी परिसंस्थेचं उदाहरण दिलंय आणि ती कसल्या पद्धतीचे बघायला सांगितलंय. बाग परिसंस्थेचं उदाहरण दिलंय, कसल्या पद्धतीचे आहे बघा. कृत्रिम परिसंस्था, त्यानंतर नैसर्गिक परिसंस्था आणि नैसर्गिक परिसंस्था. झालं. म्हणजेच काय, जे पर्यावरणामध्ये शिकतो त्याची कन्सेप्ट क्लिअर असेल तर पुढे जायचं. आता फॉर एक्झाम्पल, मला हा प्रश्न सोडवायचा आहे. मला एक तर शॉर्टशॉट समजलं इथं की मला परिसंस्थेचे प्रकार पाडलेत. एक आहे कृत्रिम आणि नैसर्गिक. आपल्याला माहित आहे नैसर्गिक म्हणजे निसर्गानं निर्मिलेलं आहे, माणसाचा त्याच्यामध्ये इंटरफिअरन्स नाही. आणि कृत्रिम म्हणजे मॅनमेड आहे, ते माणसानं बनवलेलं आहे. मला सांगा, मला सांगा, तुम्ही बागेमध्ये फिरायला जाता, बाग निसर्गानं ती शोभेची झाडं तिथं खेळणी, त्याच्यामध्ये असणारा सर्कल पळायचा वगैरे चालायचा ट्रॅक हा निसर्गानं बनवलाय काय? तुम्ही स्वतः सिम्पल लॉजिक आहे, याच्यापेक्षा सिम्पल लॉजिकच असू शकत नाही पेपरमध्ये. आणि तुम्हाला दोन नंबरचं वाक्य होतं, बाग ही नैसर्गिक परिसंस्था आहे. वाक्य बरोबर आहे का? नाही. ब वाक्य पहिल्यांदा मला चूक करायला पाहिजे होतं. झालं. आणि मग माझं उत्तर निघतं ए आणि सी. मग आहे का? मका, गहू आणि शेती. पहिली कन्सेप्ट, पहिलं वाक्य सुद्धा पोरांनी चूक केलं होतं. काय म्हटले होते? साधारण आहे, सिंपल आहे की शेती ही नैसर्गिक परिसंस्था असली पाहिजे. शेती म्हणजे वनस्पती या नैसर्गिक आहेत. पण मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही एखादं पीक लावून मॅनेजमेंट केलेली शेती करता, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला गव्हाची शेती करायची, गव्हाच्या शेतीसाठी तुम्ही काय करता? जमीन आहे ती नांगरता, त्याच्यामध्ये वाफे सारे सगळं तयार करता, त्याच्यामध्ये तुम्ही गव्हाचे बियाणं लागवड करता ब्रॉडकास्टिंग वगैरे विविध पद्धतीनं, त्याला विविध खतं देता, पाणी देता, मॅनेजमेंट करता. हे मॅनेजमेंट बाय हुम? बाय अस, आपण केलेलं आहे. आणि ऑल दोज आर कृत्रिम परिसंस्था झालं. म्हणजे शेती कृत्रिम परिसंस्था आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे होतं. लेक्चरमध्ये डिटेल घेतले, म्हणजे आपली जी स्लाइड आहे कृषी परिसंस्था, त्याच्यामध्ये दुसरंच वाक्य की कृषी परिसंस्था या मानवनिर्मित असतात. आणि त्याला मी गोल करायला सांगितलं होतं. ज्या विद्यार्थ्यांनी लेक्चर्स केले त्यांना माहित आहे. झाला. तिथून प्रश्न आलेला आहे, बेसिक लेवलचा प्रश्न आहे. याच्यावरती कामच करणं गरजेचं होतं. कळतंय का? इतक्या पद्धतीनं त्या प्रश्नाकडे आपल्याला बघायला पाहिजे होतं. पुढचा प्रश्न आहे, व्याख्या आलेला आहे, इंग्लिशमधून वाचू, जरा सोपं पडतंय. Dash dash may be defined as the sum total of species richness, that is number of species of plants, animals and microorganisms occurring in the given habitat. ऑप्शन्स आहेत बायोडायव्हर्सिटी, इकोसिस्टीम, जेनेटिक डायव्हर्सिटी अँड नन ऑफ दिस. इकोसिस्टीमची व्याख्या मी पाचवीपासून पाठ करतोय. पर्यावरण आमच्या घटकाचं आहे, नवी दहावीला पाठ केले आणि एमपीएससीचा अभ्यास करताना पाठ करतोय. हे इकोसिस्टीम मध्ये काही साधारणता येत नाहीये. जेनेटिक बायोडायव्हर्सिटी डिटेलमध्ये झालं. पण का आला बायोडायव्हर्सिटी? तुमच्या GS4 3.1 सहा नंबरची लाईन आहे, जैवविविधता. आणि मी तुम्हाला गेल्या लेक्चरमध्ये सांगितलंय की पहिला प्रश्न तुम्हाला जैवविविधतेच्या डेफिनेशनवरती आला पाहिजे. आला. बरे, का चर्चेत आहे? जैवविविधतेवरती प्रश्न का विचारला? ईओ विल्सन, जे की जैवविविधतेचे जनक आहेत, अँटमॅन म्हणतो आपण त्याला, करंटमध्ये तुम्ही वाचलं असेल, त्यांचं निधन झालं होतं. त्यांचं निधन जर झालं असेल तर जैवविविधता टॉपिक हॉटस्पॉटच होता, त्याच्यावरती प्रश्नच विचारायला पाहिजे. झालं. मग जैवविविधता या टॉपिकमध्ये तुम्हाला काय सांगितलं? जैवविविधता, त्याचे प्रकार, त्याच्यामध्ये कन्सेप्ट कोणते आहेत, याच्या संदर्भात डिटेल सांगितलंय. पुढची गोष्ट आहे तुम्हाला जैवविविधतेमध्ये काय फॅक्टर्स येतात, त्याच्या पुढच्या कन्सेप्ट काय आहेत, उद्दिष्ट वगैरे ती कशी आपल्याला वाचवता येईल, या गोष्टीनं पुढचे प्रश्न असणार आहेत तुमचे. झालं. कळतंय का? विषयाला डिकोडिंग, विषयाचं लेअरिंग कुठपर्यंत जाते, हा लेअर वनचा प्रश्न आहे. डेफिनेशन इज इट्सेल्फ अ लेअर वन. पुढचा प्रश्न आहे जैवविविधतेचे जनक कोण, लेअर टूचा प्रश्न. जैवविविधतेचे घटक कोणते, लेअर तीनचा प्रश्न. अशा पद्धतीनं मला त्या विषयाचा अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट आहे तुम्हाला, खरीप हंगामामध्ये ऑगस्टच्या पहिल्या 15 पाऊस सुरू झाला तर खालीलपैकी कोणती पिकं घ्यावीत. इथं थोडासा आयोगानं अजून डीप गेलं. आता साधारणतः हा टॉपिक कुठला याचा आहे? एक आहे खरीप पिकं तुम्ही पाठ केलेली असतात, रब्बी पिकं तुम्ही पाठ केलेली असतात आणि झैद पिकं नावाचा एक तिसरा टॉपिक आहे, ती तुम्ही पाठ केलेली असतात. इथपर्यंत आमचं पाठ असतं. खरीपमध्ये कोणती पिकं येतात? पावसाळ्यात घेतली जाणारी पिकं, रब्बीमध्ये हिवाळ्यात घेतली जाणारी पिकं, झैदमध्ये उन्हाळ्यात घेतली जाणारी पिकं, आम्ही पाठ करतो. आयोग एक पाऊल पुढे गेला. हा लेअर 5 खूप डीप लेवलचा प्रश्न इथं
जिथं तुम्हाला कम्प्लिटली तुमची कन्सेप्ट क्लियरिटी आणि अनालिसिस लॉजिकच कामाला येत होतं साधारणतः. बरं, साधारणतः बघा काय विचारलंय, खरीपाच्या ऑगस्टच्या पहिल्या 15 आठवड्यात पाऊस सुरू झाला. गंमत काय झाली माहिती का, खरीप हा शब्द वाचला आणि आम्ही खरीपातल्या पिकांना टिक करून टाकलं. आमचं उत्तर कापूस इन्क्लूड झाला आमच्या उत्तरामध्ये, ए आणि बी कुठं आहे का, नाही. मग साधारणतः कापूस आलं पाहिजे तर आम्ही त्या पद्धतीचं उत्तर लिहिलं. गंमत अशी आहे, आमचा पाऊस सुरू होतो जूनमध्ये, 7 जूनला आपण म्हणतो. जूनच्या पहिल्या 15 आठवड्यामध्ये आम्ही तिथपर्यंत पिकांची लागवड सुरू करतो, 15 जूनच्या आसपास, जूनच्या एंडिंगच्या आसपास, जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये, जुलैच्या दुसऱ्या फोर्टनाईटमध्ये, ऑगस्टच्या पहिल्या फोर्टनाईटमध्ये तिथपर्यंत आहे. गंमत अशी आहे की जुलै संपेपर्यंत पाऊसच पडला नाही. म्हणजेच काय, आमच्या खरीप हंगामातला 1.5 महिना आमचा वाया गेला आणि हे झाल्यानंतर आम्हाला कंटिंजन्सी क्रॉप प्लॅनिंग करण्यासाठी उशिरा आलेल्या पावसावरती पीक कोणतं लावायचंय याच्यावरती प्रश्न आहे. तुम्हाला 3.1 मध्ये शेवटची ओळ मी तुम्हाला सांगितली होती, आकस्मिक पीक नियोजन लिहून घ्यायचंय. तिथं कुठल्या टॉपिकवरचा प्रश्न आहे, कंटिंजन्सी क्रॉप प्लॅनिंग. आणि तिथून प्रश्न आता मला सांगा, 4 महिन्याचा 5 महिन्याच्या खरीपाच्या कालावधीमधला 1.5 महिना जर माझा वाया गेला असेल तर उरलेल्या 3-3.5 महिन्यामध्ये माझं असं पीक पाहिजे ज्याच्यामध्ये काहीतरी मॉडिफिकेशन मी केलेत आणि त्याच्या माध्यमातून पटकन ग्रो होणारं पीक पाहिजे. पहिली गोष्ट माझं कन्सेप्ट आणि लॉजिक मला घेऊन जाते संकरित बाजरीकडं. संकरित बाजरी म्हणजे काय, एक तर बाजरी हे खरीप पीक आहे, रेनफेड पीक आहे, ते पावसावरती येणारे पीक आहे. एखादं पावसाचं पाणी किंवा एखादा पाऊस जरी मोठा पडला तरी त्याला परत पाणी देण्याची गरज नसते. म्हणजे माझ्या उत्तरामध्ये क आलंच पाहिजे हे दोन माझे डायरेक्टली कॅन्सल होतात. दुसरी गोष्ट, कापसासारखं भातासारखं पीक हे पूर्णपणे खरीपावरती पण त्याला व्यवस्थित नियोजन लागतं. बरोबर, भातासारखं पीक जर मला 2 महिने पाऊसच नाही पडला आणि त्याच्यानंतर घ्यायचं म्हटलं त्याला ऑलरेडी खूप सारं पाणी लागतंय, त्यामुळे ड माझ्या ऑप्शनमध्ये नाही आला पाहिजे, हे पण माझं कॅन्सल झालं. मग मला साधारणतः या सगळ्यामध्ये खेळायचंय आणि हा डाटा आहे महाराष्ट्र शासनाची एक दरवर्षी PDF येते कृषी विभागाची आणि त्यांनी सांगितलेलं असतं, समजा पाऊस उशिरा पडला तर दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी आमच्याकडे कशा कशा पद्धतीनं पिकं घेतली जाऊ शकतात आणि त्याच्यामधलं आयडियल उत्तर हे आहे. कळते का, म्हणून मी सांगितलं ऑलरेडी की हा लेअर 5 प्रश्न होता. याच्या आधी लेअर 1, 2, 3 काय प्रश्न, UPSC 2012 प्रश्न असा येतोय की खरीप पिकं कोणती आहेत त्याची नावं सांगा, रब्बी पिकं कोणती आहेत त्याची नावं सांगा, झैद पिकं कोणती आहेत त्याची नावं सांगा, डेफिनेशन विचारतात. त्याच्या पुढचा प्रश्न विचारला कंटिंजन्सी क्रॉप प्लॅनिंग वरती, तिथपर्यंत आपण पोहोचतोय. लेक्चरमध्ये ऑलरेडी हे घेतलं होतं. लॉजिक आहे तुम्हाला पहिल्यांदा, एक तर तुम्ही संकरित बाजरीपर्यंत पोहोचायला पाहिजे होता. आमच्या लेकरांनी इथं डायरेक्टली ब आणि डचा ऑप्शन टिक केलेला होता. कळतंय, कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळं तिथपर्यंत आपल्याला साधारणतः पोहोचायचं आहे. पुढं आहे, डायटस इज कॉमनली कन्सिडर्ड टू बी द वेदर एव्हरेज ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. आता हा जुन्या सिलेबसमध्ये ऍग्रिकल्चरमध्ये कृषी हवामान नावाचा टॉपिक होता, आता नवीन सिलेबसमध्ये 2020 काढून घेतला पण त्याच्या रिलेटेड आहे म्हणून घेऊन टाकतो. काय म्हटलंय त्यांनी, कॉमनली कन्सिडर एज द वेदर एव्हरेज ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. जास्तीत जास्त काळामध्ये एखाद्या वेदरचं केलेलं अनालिसिसला तुम्ही काय म्हणता, ही आपण 9वी 10वीला किंवा ज्या भूगोलाचा अभ्यास सुरुवात करत असताना कुठल्याही भूगोलाच्या पुस्तकामध्ये वाचलेली व्याख्या आहे त्याला तुम्ही क्लायमेट असं म्हणता. इथं थांबायचं नाही. हा टॉपिक कुठला झाला होता तुमचा, कृषी हवामान नावाचा टॉपिक आहे जिथं तुम्ही कृषी हवामान विभागापर्यंत पोहोचता. मग 2019 प्रश्न आला तुम्हाला की भारताचं कृतिक कृषी हवामान विभागामध्ये विभागणी केली, त्याचं उत्तर तुम्ही 15 लिहिलं, त्या टॉपिक मधून आला. मग महाराष्ट्राचे कृषी हवामान विभाग. आता एक पुढे प्रश्न आपण मागणार आहोत साधारणतः की तांबडी आणि तपकिरी मृदा ही महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आढळते, ते महाराष्ट्राच्या कृषी हवामान विभागावरती आलेला प्रश्न होता. तशा पद्धतीचं अनालिसिस तुम्हाला बघायचंय. मग तुम्हाला बघावं लागतं हायड्रोलॉजी म्हणजे काय आणि मग तुमच्या 3.3 मध्ये वॉटर मॅनेजमेंटच्या सिलेबसमध्ये पहिलंच वाक्य जलचक्र, त्या जलचक्रामध्ये तुम्हाला हायड्रोलॉजीची संकल्पना माहित पाहिजे झालं, याची चिरफाड करून टाकली आपण. म्हणजेच आयोगाचा पॅटर्न, सिलेबसचा पॉईंट आणि त्याच्या आजूबाजूला आयोग किती डेपला जाते इथपर्यंत आपण पोहोचतोय. कळते का जनता, जरा असं व्यवस्थित लक्ष देऊन लेक्चर बघितलं पाहिजे. हे म्हणजे प्रथा परंपरा आणि अनुशासन आहे. 1 ते 2 प्रश्न संस्थांवरती येतातच. बरं, तुम्ही म्हणाल सर 3.1, 3.2 आणि 3.3 कुठंच काही दिलेलं नाही. अरे जनता, ज्याचा अर्थ आणि 3.4 आपलं म्हणजे GS4 मधलं ऍग्रिकल्चर काहीच दिलेलं नाही. मला सांगा, एखादी घटक तुम्ही बघत असाल तर त्याची सुरुवात करत असताना म्हणजे नाव गाव पत्ता तुमचं तुम्हाला ओळख करून द्यायला तुम्ही काय सांगता, माझं नाव प्रेमराज पांडुरंग चव्हाण आहे, मी मुक्काम पोस्ट 12 मतीचा आहे आणि हे असं सगळं डिटेल सांगता. म्हणजेच काय, तुम्ही तुमच्या
मूळ स्थानापासूनची सुरुवात करत असता. तसंच फॉर एक्झाम्पल तुम्ही कृषी परिसंस्थेचा अभ्यास करताय, परिसंस्था म्हणजे काय, परिसंस्थेचा जनक काय, पाठच पाहिजे बरोबर. दुसरी गोष्ट अभ्यास करताय मृदा, मृदा म्हणजे काय, मृदेची संकल्पना कोणी दिली, मृदेच्या संदर्भाने काम करणाऱ्या संस्था कोणत्या हे माहितच पाहिजे. आणि मग तुम्हाला 2020 प्रश्न आला होता की भारतातली कृषी मृदा संशोधन संस्था कुठे आहे, त्याचं उत्तर भोपाळ. 2020 प्रश्न आला होता GS4 मध्ये की भारतातलं अॅग्रो इकॉनॉमीचं संशोधन करणारं इन्स्टिट्यूट कुठे आहे, याचा अर्थ केलंच पाहिजे. मग तुम्ही ज्या वेळेला पिकांचं प्रारूप हा टॉपिक बघत असता त्याच्यामध्ये वेगळी पिकं आहेत, म्हणजे गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी, मका, ऊस, कापूस, हळद हे सगळं तुम्ही पाठ करता, त्याच्या संदर्भाने काम करणारी पिकं बघा. कापूस महाराष्ट्रातलं प्राईम पीक आहे. ओके, इथं दिलंय CICR, आता हे याच्यामध्ये दिल्यामुळे कळत नाही. CICR चा लॉंग फॉर्म आहे, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च. हे केलंच पाहिजे, महाराष्ट्रातली महत्वाची केंद्रीय स्तरावरची संस्था आहे. CICR नागपूरला जोडी लावली, मला काहीच माहित नाही पहिल्यांदा. ड ला दोन जोडी लावली असणारे दोन आहेत. दुसरी गोष्ट, नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसर्च आपण पाठ करून घेतलं होतं, NBPGR, नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसर्च. म्हणजे अ ला तुमचं नवी दिल्ली पाहिजे, अ ला चार जोडी सुटली. हे CAZ आहे ना, काजरी आहे ते, अरिड झोन रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. मला सांगा आता भारतामध्ये अरिड झोन कुठे येतं, ज्यांनी याचं इंग्लिशमध्ये जर लिहून घेतलं होतं ना CAZRI, त्याच्या मला दुसरा हा अरिड झोन रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, सेंट्रल अरिड झोन रिसर्च इन्स्टिट्यूट. मला सांगा अरिड झोन म्हणजे कुठला, दुष्काळी पट्ट्यातला. दुष्काळी पट्टा भारतात कुठं, राजस्थानमध्ये. राजस्थानमध्ये जोधपूर येतं का, 100% येतं. सीला एक लागतंय सुटला माझा प्रश्न. आता एक तर माझ्याकडे माहिती होती त्याच्यावरनं सुटला, माहिती नसती तर माझ्या लॉजिक, माझ्या अप्रोचवरनं मला प्रश्न सोडवता येत होता हे आहे. बरं, मी असं सांगत नाही प्रश्न आला उत्तर आलं की आली आणि म्हणून सांगतोय, असं नाही. सिंपल आहे हो हे, म्हणजे महाराष्ट्रातली शेती करतोय, महाराष्ट्रातलं कृषी करतोय 2.4 मध्ये, त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतीच्या संस्था मला माहितच पाहिजेत. बरं, ही नागपूरची बघितली. मी अजून काय काय बघितलं पाहिजे, डाळिंब संशोधन केंद्र राष्ट्रीय स्तरावरचं महाराष्ट्रामध्ये सोलापूरला, त्यानंतर द्राक्ष संशोधन केंद्र आपल्या इथं मांजरी बुद्रुकला आहे, कांदा लसूण संशोधन केंद्र माझं इकडे राजगुरुनगरला आहे, हे सगळं पाठ केलं पाहिजे. ऊस संशोधन केंद्र पाडेगावला आहे, प्रश्न आलाय तुम्हाला. तूर संशोधन केंद्र बदनापूरला आहे, प्रश्न आलाय. याचा अर्थ महाराष्ट्रातल्या संस्थांवरती प्रश्न येत असेल तर मात्र मला त्याच्या संदर्भाने माहिती घेणं गरजेचं आहे. आणि आलं, ओके, तर तशा संदर्भाने एक 25-30 संस्था आहेत देशातल्या महत्वाच्या, 10-12 महाराष्ट्रातल्या महत्वाच्या, त्या आपण बॅचमध्ये डिटेलमध्ये करून घेणारच आहोत. पुढे आहे नेक्स्ट, काय म्हटलं यांनी, हा आता हा तुमच्या पर्यावरणाचा आणि जनरल सायन्सचा प्रश्न झाला, पण घेऊन टाकूयात. ऑन द अवेलेबिलिटी ऑफ वॉटर अँड CO2 आर इम्पॉर्टंट फॅक्टर्स ऑफ प्लांट ग्रोथ, वाईल वॉटर अँड लाईट अँड डिझॉल्ड, आता काय इथं ऑक्सिजन सरळ उत्तर आहे, याच्यामध्ये मी काय एक्सप्लेन करून बसत नाही, बरेचसे तज्ज्ञ सायन्सच्या इथं आहेतच. ओके, पुढचा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे, ठराविक कालावधीमध्ये कोणत्या उत्पादकतेमध्ये वनस्पती श्वसनामध्ये वापरण्यात येणाऱ्या सेंद्रिय पदार्थांपेक्षा त्याची वनस्पती ऊतीमध्ये जास्त प्रमाणात साठवण होते. इथं एकतर काय उत्पादकता विचारलंय, म्हणजे प्रोडक्टिव्हिटी माझं उत्तर असलं पाहिजे. आणि आता इथं श्वसन किंवा क्रॉप फिजिओलॉजीचा हा प्रश्न आहे, त्यात साधारणतः नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी आहे. तुम्हाला कुठलीही गोष्ट करत असताना पहिल्यांदा डेफिनेशन्स आहेत. आता हा आपल्या सिलेबसात असा डायरेक्टली पार्ट नाहीये, पण अॅग्रो इकॉलॉजीला संदर्भात येऊन पर्यावरणाचा टॉपिक इथं त्यांनी त्याच्यामध्ये दिलेला आहे, तर त्याची एक जनरल असेसमेंट जरी तुमचं असलं तरी हे दोन्ही प्रश्न तुम्हाला सुटू शकतात. वरचा तर एकदम सोप्या लेवलचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे, हा पहिलाच प्रश्न आपण बघितला होता, टाइप्स ऑफ फार्मिंग मध्ये परिणाम करणारे जैविक घटक. तिथं तुम्हाला मी टाइप्स ऑफ ऍग्रिकल्चर म्हटलं होतं. दोन शब्द आहेत तिथं, एक आहे एक्सटेन्सिव्ह क्रॉपिंग, दुसरा आहे इंटेन्सिव्ह क्रॉपिंग. एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह शब्दांची अदला बदल केली आणि तुम्हाला वाक्य दिल्यात. टाइप्स ऑफ ऍग्रिकल्चर करत असताना लेक्चरची पहिली स्लाइड आपली आहे इंटेन्सिव्ह क्रॉपिंग, दुसरी स्लाइड आहे एक्सटेन्सिव्ह क्रॉपिंग. इंटेन्सिव्ह शब्दाचा अर्थ काय होतो बाकी जाऊ द्या, मी समजून घेतो आणि मला कन्सेप्ट वरनं प्रश्न सुटतात का, सिंपल बघायचंय. व्हॉट डू यू मीन बाय इंटेन्स, एखाद्या कमी याच्यामध्ये काहीतरी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वापरून मला एखाद्या गोष्टीचं उत्पादन घ्यायचं. मी लेक्चरमध्ये पण असंच सांगितलं होतं. ओके, म्हणजेच काय, माझ्याकडे जमीन कमी आहे पण माझ्याकडे मनुष्यबळ जास्त आहे, माझ्याकडे संसाधनं जास्त आहे, तर संसाधनाचा मनुष्यबळाचा उपयोग करून कमीत कमी जागेमध्ये मला जास्त इंटेन्सिटीची खतं, जास्त मनुष्यबळ वापरून जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं आहे, त्या शेतीला मी इंटेन्सिव्ह फार्मिंग असं म्हणतो. मग एक्सटेन्सिव्हमध्ये काय, इथं जमीन कमी आहे मनुष्यबळ जास्त आहे, पण एक्सटेन्सिव्हमध्ये फॉर एक्झाम्पल अमेरिका घेऊयात, 100-100 एकराच्या मक्याच्या तिथं शेत असतात, त्याचे बटाट्याची झाड असतात, द्राक्षाची बाग असतात, बरोबर. 100-100 एकर म्हणजे एकतर तिथं जमीन जास्त असते आणि माणसं कमी असतात, बुलडोजर, त्यानंतर तुमचं ट्रॅक्टर, टिलर, हार्वेस्टिंगच्या मशीन्स मोठ्या मोठ्या असतात, त्याला तुम्ही कॅपिटल इंटेन्सिव्ह म्हणता. एक्सटेन्सिव्हला याला साध्या शब्दामध्ये एक व्याख्या, एक्सटेन्सिव्ह म्हणजे कॅपिटल हे असते, इंटेन्सिव्ह आणि याच्यामध्ये
लेबर इंटेन्सिव्ह फार्मिंग असते. सोडवा आता प्रश्न, काय म्हटलंय तुम्हाला, लोकसंख्या वाढीसह सिंचन क्षेत्र वाढतंय. लोकसंख्या वाढली म्हणजे माझ्याकडे मनुष्यबळ वाढलं, सिंचनाचं क्षेत्र पण वाढले म्हणजे माझ्याकडे इनपुट्स वाढले नैसर्गिक संसाधनाचे, आणि कृषी विज्ञानातील प्रगती झाली म्हणजे तंत्रज्ञान पण वाढलं. बहुतेक विस्तृत पीक पद्धती सदन पीक घेण्यास मार्ग देत आहेत. विस्तृत म्हणजे एक्सटेन्सिव्ह आणि सदन म्हणजे इंटेन्सिव्ह पीक घेऊ शकतो. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला लेबर इंटेन्सिव्ह, इंटेन्सिव्ह इज अ लेबर इंटेन्सिव्ह फार्मिंग, पहिलं वाक्य माझं बरोबर आलं. दुसरं वाक्य बघूयात, लोकसंख्या वाढीसह सिंचन क्षेत्र वाढत आहे आणि कृषी विज्ञानातील प्रगतीमुळे बहुतेक सदन पीक पद्धती विस्तृत पिकं घेण्याला माग देत आहे. थोडंसं थांबलं पाहिजे मला, जे वरती वाक्य दिलं तेच खाली दिलं, फक्त शब्दांची अदला बदल केलेली आहे. पण मी इथं बघितलंय माझी कन्सेप्ट क्लिअर असेल, एक्सटेन्सिव्ह इज कॅपिटल इंटेन्सिव्ह. तिथं लोकसंख्या वाढीचा सिंचनाचा फायदा असला नसला तरी पाहिला जात नाही. पहिल्यांदा कॅपिटल पाहिजे, तुमच्याकडे भांडवल मोठ्या प्रमाणामध्ये असलं पाहिजे, त्यामुळे माझं वाक्य दोन माझ्या कन्सेप्टनुसार चूक ठरतं, उत्तर येतं फक्त अ. आता इथं लॉजिक बिजिक काय नाही, प्युअर कन्सेप्टचा पार्ट आहे. लेक्चरमध्ये ज्यांनी पाठ आपण पाठ 10-12 शेतीचे प्रकार करून घेतो त्यातलाच आहे. बरं, ह्यातला एक प्रश्न आला तुम्हाला गेल्या वर्षी 2020 मेन्सला, यातल्याच एका टाईपवरती प्रश्न आला होता, शिफ्टिंग कल्टिव्हेटर. तुम्हाला विचारलं होतं की हिमालयीन भागातल्या झूम प्रकारच्या शेतीला काय असं नाव म्हणतात. आत्ता राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षा 2022 मध्ये तुम्हाला प्रश्न आला होता जगातल्या स्थलांतरित शेतीची नावं आणि त्याला काय काय म्हणत असतात, देश श्रीलंकेमध्ये काय म्हणतात, आफ्रिकेमध्ये काय म्हणतात, अमेरिकेमध्ये काय म्हणतात, बरोबर ना. हा त्यातलाच पार्ट आहे, ते आपण इथं बघतोय. कळलं, डन. चला पुढे बघूयात. हा डॅश आला परत लेअर वनचा, कुठली डेफिनेशन आली की लेअर वनचा प्रश्न बघू आपल्या सिलेबसमध्ये आहे का. डॅश डॅश इज द कॅपॅसिटी ऑफ द सॉइल टू प्रोड्यूस क्रॉप विथ स्पेसिफिक सिस्टम्स ऑफ मॅनेजमेंट आणि इट्स एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ इल्ड. मी मगाशी बोलता बोलता मागच्या प्रश्नाला एक वाक्य बोललो होतं, इल्ड आलं की तिथं प्रोडक्टिव्हिटी येतं, काहीतरी निर्माण होत आहे, काहीतरी प्रोडक्ट निघतंय. इल्ड आलं की माझं उत्तर प्रोडक्टिव्हिटीच असलं पाहिजे. आता तुमचं काम आहे एवढं बघून उत्तर सोडून पुढे जायचं का नाही. माझं काम आहे व्हॉट इज सॉइल फर्टिलिटी, व्हॉट इज सॉइल डेन्सिटी आणि नरम. सॉइल डेन्सिटीवरती परत तुम्हाला प्रश्न आला, मातीची सॉइल डेन्सिटी दोन प्रकारची असते, एक असते पार्टिकल डेन्सिटी आणि एक असते बल्क डेन्सिटी. बघा बल्क डेन्सिटीवरती प्रश्न आलाय का, लगेच दाखवतो तुम्हाला बल्क डेन्सिटीवरचा प्रश्न आला. तिथली डेफिनेशन माहीत असती मला आणि मी बल्क डेन्सिटीचा डिटेलमध्ये अभ्यास केला असता माझं उत्तर आलं असतं. काय काय म्हटलंय, सर्वसाधारणपणे मातीची कोणती घनता जास्त असल्यास जमीन घट्ट असते, मातीची कणरचना योग्य असते, मातीच्या कणातील पोकळी कमी असते आणि पर्यावरणाने वनस्पतीच्या वाढीवरती अनिष्ट परिणाम होतो. लेक्चरमध्ये म्हणजे मी जे म्हणलं ना लेअरिंग वन, माझा लेअर वनचे कन्सेप्ट आहे व्हॉट इज सॉइल डेन्सिटी. 2017 राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न आलता मातीची घनता मोजण्याचं युनिट काय आहे, बरोबर ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब असं तुम्ही उत्तर लिहिलं होतं त्याला. ओके, त्याच्या पुढचा प्रश्न आहे मातीच्या घनतेची व्याख्या. त्याच्या पुढचा प्रश्न आहे मातीच्या घनतेचे प्रकार, एक आहे पार्टिकल डेन्सिटी, दुसरा आहे बल्क डेन्सिटी. लेअर वन, लेअर टू, लेअर थ्री, लेअर फोर प्रश्न आला. कळतंय, हे लेअरिंग प्रचंड महत्वाचं आहे. बॅचमध्ये मी काही काही घटकांचे लेअर 10 पर्यंतचे प्रश्न म्हणजे पुढच्या 5 वर्षामध्ये येतील एवढे प्रश्न आपले तयार. काय म्हणजे कसलाही प्रश्न येऊ द्या, आपण त्याला तयार असलं पाहिजे अशा पद्धतीनं साधारणतः ते करून घेतलेलं आहे. कळला प्रश्न, ओके हे डन झालं. पुढचा प्रश्न आहे, हा आपण 3.1.2 मध्ये मातीच्या याच्यामध्ये GIS मातीच्या व्यवस्थापनामध्ये असलेला परिणाम असा एक घटक बघितलं होता आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की लेअर वनचा प्रश्न आला पाहिजे. त्याच्यावरती लेअर वनचा प्रश्न आलेला आहे. काय म्हटलंय, डॅश डॅश इज अ कम्प्युटर बेस्ड टूल फॉर मॅपिंग अँड अनालायझिंग थिंग्स दॅट एक्झिस्ट अँड इवन दॅट हॅपन्स ऑन द अर्थ. मातीचं असेसमेंट करण्यासंदर्भाचा प्रश्न आहे. आता हा रिमोट सेन्सिंग आणि याचा ओव्हरलॅपिंग प्रश्न आहे, पण माझ्या मातीचं मॅनेजमेंट करायचं असेल तर मला जिओग्राफिकल इंडिकेशन सिस्टीमनी करावं लागणार आहे आणि तुमचं आहे. मग मी तुम्हाला त्यात सांगितलं होतं, बरं ही जी GIS टेक्नॉलॉजी इन सॉइलची व्याख्या झाली. मला पुढे काय जायचंय, GIS चे ऍप्लिकेशन इन द सॉइल, या जिओग्राफिकल इंडिकेशन सिस्टीमच्या माध्यमातून मी मातीमध्ये काय काय वापर करू शकतो. समस्याग्रस्त जमिनी शोधणे, शार्पड जमिनी शोधणे, त्याच्यावरती असणारे इंटेन्सिटी शोधणे, किती प्रमाणामध्ये जमीन खराब आहे याचा साधारणतः अंदाज घेणे सॅटेलाइटच्या वगैरे माध्यमातून झाला माझा पुढचा प्रश्न. याच्या पुढचा प्रश्न असणार आहे तुमचा ऍप्लिकेशन ऑफ GIS, बघा तुम्ही, इन सॉइल मॅनेजमेंट किंवा लँड मॅनेजमेंट. झाला तुमचा पुढचा प्रश्न, हे लेअरिंग मला करता आलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे तुमचा मॅच द फॉलोइंग. 2020 पेपर काढून बघा,
आणि आपण गेल्या लेक्चरमध्ये सिलेबस डिकोडिंग घेतलंय, त्याच्यामध्ये जमिनीचा उभा छेद नावाचा एक शब्द तुम्ही बघितला होता. आणि सॉइल प्रोफाईलमध्ये मी तुम्हाला असं म्हटलं होतं, मी म्हणजे बॅच नंबर 6 लेक्चरमध्ये पण मी असं सांगितलं होतं की आत्ता तुम्हाला 2020 मेन्समध्ये प्रश्न आला होता, व्हॉट डू यू मीन बाय सॉइल प्रोफाईल, डेफिनेशन विचारली होती. पुढचा प्रश्न होता मातीतले जे काही सॉइल प्रोफाईल आहे त्याचं वर्गीकरण सांगा. मातीमध्ये महत्वाचे 4 घटक असतात सॉइल प्रोफाईलचे, ओ ए बी सी थर, याला आपण हॉरिझॉन्स म्हणतो. याच्यामध्ये पुन्हा सब लेअर असतात दोन दोन दोन, त्याचा अभ्यास करायचा आहे. तुम्हाला प्रश्न आला, आता मला सांगा ओ फॉर ऑर्गॅनिक असं पाठ करून घेतलं होतं आम्ही, ओ फॉर ऑर्गॅनिक सुटतोय का प्रश्न बघू. ओ लेअर दिसला म्हणजे ऑर्गॅनिक काहीतरी पाहिजे, ओ ला ऑर्गॅनिकला जोडी लो आपण, डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, अ ला 4 जोडी लावली, तर माझे 3 ऑप्शन कॅन्सल झाले, माझं उत्तर निघालं. लय डिटेल माहीत असण्याची गरज नव्हती, बरेच सर बी झेड सी वाय हे तर करून घेतलंच होतं लेक्चरमध्ये मी, पण तरी सुद्धा वरवर सुद्धा प्रश्न सुटत होता. पहिल्यांदा ओ ए बी सी म्हणजे काय, बरोबर. त्याच्यानंतर ओ मध्ये 2 असतात, त्याचं काय आहे, ए मधले 2, बी मधले 2, सी मधले 2, कळलं. बर अजून काय, वरून खालती सिक्वेन्स लावा. मातीच्या सगळ्यात वरच्या थराला काय म्हणतात मला सांगा. आता मातीच्या सगळ्या वरच्या थरामध्ये आपण पिकं उगवतो म्हणजे सेंद्रिय पदार्थ पाहिजेत, म्हणजे हा लेअर सगळ्यात वरचा आला. आणि सी लेअरला आपण पॅरेंट लेअर म्हणतो, तो सगळ्यात खाली असला पाहिजे, मूळ खडक झालं. भूगोलात शिकलोय की आपण, ऐका नाही सोपं, फक्त तुमचे काय म्हणतात आपण काय म्हणतात तुम्हाला द्वार दरवाजे खुले करून दिले पाहिजेत त्या विषयाच्या व्याप्तीला, तुम्ही तिथपर्यंत पोहोचता. आणि हेच काम बॅचमध्ये चालतं, मी ते करून घेतो माझ्या पद्धतीनं काय करायचं, कळलं. हा पुढचा प्रश्न. पुढे आहे आंतरराष्ट्रीय मृदाशास्त्र सोसायटीनुसार हा प्रश्न किती वेळा आलाय, म्हणजे हे प्युअर प्रिडिक्शन आहे. 2015 राज्यसेवा मुख्य, 2017 राज्यसेवा मुख्य, तुम्हाला प्रश्न आलाय बघा काढून. मातीच्या सिल्ट कणांचा व्यास किती असतो, मातीच्या सिल्ट कणांचा व्यास किती असतो, त्याचं उत्तर तुम्ही 0.02 ते 0.002 असं लिहिलेलं आहे सँड सिल्ट आणि क्ले मधलं. यावेळेला तुम्हाला त्याच्या पुढचा विचारला चिकण मातीच्या म्हणजेच काय, पुढे गेलं हा डायमीटर ऑफ क्ले पार्टिकल्स. आता मला सांगा सँड सिल्ट आणि क्ले हे सॉइलचे असतात, त्याच्यामध्ये कोर्स सँड फाईन सँड असे असतं, बघा 4 प्रकार केले जातात इंटरनॅशनल सिस्टीमनुसार. एक असतं कोर्स सँड, दुसरं असतं फाईन सँड, तिसरं असतं सिल्ट आणि चौथं असतं क्ले. याच्यावरती तुम्हाला ऑलरेडी प्रश्न विचारून झाला, याच्या खाली सगळ्यात छोटे मातीचे पार्टिकल म्हणजे क्ले पार्टिकल असतात. सगळ्यात छोटं काय दिसतं इथं, हेच दिसतं 0.002 मिलीमीटर पेक्षा कमी. पण जरा असं थांबू, याचं वर्गीकरण करत असताना 0.002 पेक्षा कमी, 0.02 ते 0.002 असं केलं जातं आणि 2 मिलीमीटर पेक्षा जास्त असं केलं जातं. इथं 2:2 रेशो मध्ये आहे सगळं साधारणतः, मध्येच इथं 0.5 आलाय. याचा अर्थ आयोगाने मला जाग केलंय आणि मला म्हणतंय तू फक्त इंटरनॅशनल सिस्टीमनुसार वर्गीकरण करू नको, अजून एक सिस्टीम आहे मातीच्या ऍग्रिगेटची पॅरामीटरची क्लासिफिकेशन करण्याची, त्याला म्हणतात USDA मेथड. ऑलरेडी लेक्चरमध्ये घेऊन ठेवलेलं आहे मी, युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चरनं मातीच्या घटकाचं वर्गीकरण त्याच्या डायमीटरनुसार कसं केलंय ते बघायचंय. ते 6 घटकामध्ये डन, कळतंय का कुठल्या लेअर पासून कुठपर्यंत पोहोचायचंय. ऑलरेडी आयोगानं आपल्याला सांगितलं होतं जुन्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये की हा प्रश्न आलाय, पुढच्या प्रश्नामध्ये मला कसं जायचंय. आणि हा एक्सपेक्टेड प्रश्न होता, सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे, हा चुकला नाही पाहिजे. पुढे म्हटलंय त्यांनी मॅच द फॉलोइंग, म्हणजे मी तुम्हाला 6 प्रश्न एकच आला काय. अर्नॉन आणि स्टाउट यांनी मातीतला किती महत्वाचे अन्नद्रव्य सांगितलेले आहेत, त्याचं उत्तर तुम्ही 16 16 16 असं बऱ्याच वेळा लिहिले 2017-18 आधीपर्यंत जायचा प्रश्न. गेल्या वर्षी यांनी काय विचारलं माहितीये का, 2020 मेन्सच्या पेपरला लेअर 2 आले ते, लेअर 2 आणि 3 त्यांनी असं विचारलं मॅग्नेशियमचं कार्य काय, नायट्रोजनचं कार्य काय, कॅल्शियमचं कार्य काय. आत्ता ते काय गेले, ह्या अर्नॉन आणि स्टाउटनी जे 16 घटकामध्ये वर्गीकरण केलं त्याच अर्नॉन आणि स्टाउटन्यानं क्रायटेरिया ऑफ इसेन्शियबिलिटी नावाचा एक कन्सेप्ट सांगितला होता 1954 आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे जे काही 16 17 अन्नचं व्याप, आता 16 आहेत का 17 झाले ते लेक्चरमध्ये सांगतो मी तुम्हाला, ओके. पण त्या न्यूट्रियंट्सचं वर्गीकरण करून सांगितलं, मग त्याच्यामध्ये प्रायमरी कुठले, बेसिक कोणते, मॅक्रो कुठले आणि मायक्रो कुठले. राज्यसेवा पुरवला आत्ता काल परवा तुम्ही जी दिली त्याच्यामध्ये तुम्हाला तो जो अख्खा पॅसेज आला होता ना सीसॅटमध्ये तो सगळा इथं याची उत्तर निघत होती. पॅसेज बघा उत्तर निघतात तुमची. बेसिक म्हणजे काय, कुठल्याही घटकाचे बेसिक कंपोनेंट असतात. CHO म्हणजे कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन, लावा बेसिकला ऑक्सिजनची जोडी, अला 3 सुटला माझा प्रश्न.
त्याच्या पुढे झाल्यानंतर तुमचे प्रायमरी न्यूट्रिएंट्स, कुठल्याही याच्यामधले प्रायमरी न्यूट्रिएंट्स हे एनपीके असतात. तुम्ही खताच्या पिशव्या वाचत असता, 10-10-20, 10-26-26, हे काय असतं? 10 म्हणजे नायट्रोजन, 26 म्हणजे फॉस्फरस, 26 म्हणजे पोटॅशियम. हे पाठ करून घेतो आपण याच्यामध्ये. म्हणजे प्रायमरीमध्ये एनपीके पैकी काहीतरी पाहिजे, पी माझा पाहिजे, Bla2 ऐका, Bla2 सुटला माझा प्रश्न. मग मायक्रो आणि सेकंडरीचं क्लासिफिकेशन केलंय हे पाठच करून घेतो. CHO, NPK, CAMGH, FEMNZN हे असं दर्दन पाठ करायचं पाठच, म्हणजे 1 तास 28 मिनिटाचं लेक्चर करून ठेवलं तुमच्यासाठी रेकॉर्डने. ते झालं, त्याच्या बाहेरचं काहीच करायचं नाही, कसल्याही लेअरचा प्रश्न येऊ द्या, त्याच्यातलाच येणार आहे. ओके, तर ह्या अशा सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. पुढचं हे आपण घेतलेलंच आहे हा प्रश्न. मला सांगा, आयोग स्वतःच म्हणत असते उत्तर माझ्यात आहे, शोध, तुझी फक्त कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. काय म्हटलं होतं आयोगानं, वाचू आपण नीट. डॅशच्या पीक पद्धतीमध्ये लांब आणि अरुंद पट्ट्यात गोल करा. पट्टा या शब्दाला धुपेस प्रतिबंध करणारी पिकं आणि धुपेस प्रतिबंध न करणारी पिकं एकाडेका पट्ट्यात घेतली जातात. तुम्ही फ्युरी नावाचा पिक्चर बघितलाय का हॉलिवूडचा? ते जर्मनीच्या युद्धामध्ये, हिटलरच्या काळामध्ये, एक त्यांचा रणगाडा राहिलेला असतो आणि 4 सैनिक त्या रणगाड्यामध्ये असतात आणि ते अख्ख्या जर्मन सैन्याशी लढा देतात. त्या रणगाड्याचं नाव फ्युरी असतं आणि ते करत असताना त्यांचं मार्चिंग जिथून चालतं तिथं हा जमिनीचा एक पट्टा आहे आणि इथे उभा वृक्षांचा पट्टा आहे, त्याला म्हणतात स्ट्रीप. त्या झाडांची इकडून समजा वादळ वारं काही मोठं आलं तरी या झाडांच्या पट्ट्याला अडतं आणि माझ्या असणाऱ्या शेतीच्या पट्ट्याचं पिकांचं नुकसान टळतं. तुम्हाला सेम कन्सेप्ट इथं विचारलेले आहे. काय म्हटलंय त्यांनी? एकाडेक एकाडेक धुपेस परिबंध करणारी पिकं. धुपेची कारकं कुठली? वारा, पाऊस, पाणी. हे जी धुपेला कारक करतात त्याला अडवतंय मला एकाडेक असणारे पट्टे. संपला विषय ना, पट्टा पद्धत, स्ट्रीप फार्मिंग किंवा स्ट्रीप क्रॉपिंग माझं उत्तर आहे. आता इथं थांबायचं नाही, आता आपल्याला पुढे जायचंय. ऑप्शन मध्ये तुम्हाला मिक्स्ड फार्मिंग दिलंय, UPSC प्रिलिम्स 2007 त्यांनी विचारलंय मिक्स्ड फार्मिंग मध्ये इंडियामध्ये काय होतं आणि त्याचं उत्तर त्यांनी दिलंय, ग्रोईंग ऑफ क्रॉप्स इन रिलेशन विथ द रिअरिंग ऑफ ॲनिमल्स. म्हणजे शेतीचं उत्पादन आणि जनावरांची जडणघडण एका वेळेला करणं त्याला मिक्स फार्मिंग म्हणतात. डन झालं. अजून आता ते मिक्स्ड फार्मिंग झालं, याच्यामध्ये अजून मिक्स्ड क्रॉपिंग नावाची कन्सेप्ट आहेत. म्हणजेच काय? एका वेळेला 3-4 पिकं एकत्र मिक्स करायची आणि एकाच वेळेला शेतामध्ये लावून टाकायचं. त्याचं प्रपोर्शन आणि त्याचा सिक्वेन्स दिसत नाही. लेक्चरमध्ये मी चित्र घेतले, गिचमिड काल्याची सगळी पेर, मध्ये ज्वारी, मध्येच काकडी, मध्येच टोमॅटो, सगळं एकत्र दिसतं, याला काय म्हणतात तुम्ही? मिक्स्ड क्रॉपिंग. पुढचं ऑप्शन दिलंय तुम्हाला सिक्वेन्स क्रॉपिंग. सिक्वेन्स काय असतो? सिक्वेन्स या शब्दाचा अर्थ काय? एका नंतर एक, एक पीक झालं की त्याच्यानंतर पुढचं पीक, त्याच्यानंतर पुढचं. यालाच आपण साधारणतः रिले पण म्हणतो. आपण लेक्चरमध्ये, मी तुम्हाला बॅटनचं एक्झाम्पल सांगितलं होतं पोरांना, की रिले शर्यतीमध्ये काय असतं? एक पीक, एक खेळाडू संपतो आणि त्याच्या हातातलं बॅटन घेऊन पुढचा पळतो, ते आहे. आणि शेवटचं आहे आंतरपीक. आंतरपीक म्हणजे मिक्स क्रॉपिंगचाच एक प्रकार आहे, पण याच्यामध्ये इथं मी तुम्हाला म्हटलं होतं प्रपोर्शन फिक्स नसतं. इथं प्रपोर्शन फिक्स असतं, 3 रो मुख्य पिकाच्या, 1 रो सब पिकाची, परत 3 रो मुख्य पिकाच्या, 1 रो सब पिकाची, झालं माझं इंटरक्रॉपिंग. याचा अर्थ नुसत्या पट्ट्यापर्यंत थांबायचं नाही. आयोगाने तुम्हाला पुढच्या 3 प्रश्नांचे क्ल्यू दिलेत. आंतरपीक पद्धती म्हणजे काय, दुबार म्हणजे काय, मिश्र म्हणजे काय, ह्याचे 12 प्रकार आपण करून घेतो. मल्टी लेअर क्रॉपिंग पर्यंतचे प्रकार करून घेतो, म्हणजे वेगवेगळ्या उंचीची पिके एका शेतात लावणं त्याला काय म्हणतात इथपर्यंत कळतंय. चलो पुढे आहे, हा माझा सर्वात आवडता टॉपिक आहे आणि पोरांचा बऱ्यापैकी स्किप करतात केमिकल रिएक्शन. बघू काय म्हटलंय, द कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन -- कंटेंट ऑफ सॉइल. सिंपल आहे. आता याला तुम्हाला अभ्यासच लागतो, कन्सेप्टच लागती. आणि बरं, हा प्रश्न असाच उडत उडत आला नाही. 2015, 2017, 2019 3 प्रश्न आयोगाने याच्यावर टाकलेत आणि त्या तिन्ही प्रश्नांमध्ये एक कॉमन शब्द होता, तुम्ही वाचला असेल, मॉन्ट मोरिलो नेट. हे आहेत सॉइल कोलाइडचा एक प्रकार जो की क्ले मध्ये आढळतो. आत्ता गंमत अशी आहे, गंमत अशी की मातीमधली केमिकल रिएक्शन व्हायची असेल आणि ते केमिकलची आयन वाहून न्यायची असतील तर तुम्हाला क्ले कंटेंटच लागतो. नुसता क्ले लागत नाही तर त्याला सॉइल कोलॉइड्स लागतात आणि ही मातीची केमिकल प्रॉपर्टी विषयाला सोडून प्रश्न आलेला नाही. चौथी लाईन आहे सॉइलमध्ये मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म. त्यातल्या रासायनिक गुणधर्मावरती सॉइल कोलॉइड्सवरती आलाय. जे मातीचे कण 0.0001 पेक्षा बारीक असतात त्याला म्हणतात सॉइल कोलॉइड्स. आणि ह्या सॉइल कोलॉइड्समध्ये आयन वहन करण्याची क्षमता असते पॉझिटिव्ह निगेटिव्ह. सांगा मला उत्तर, आता तुम्हीच द्याल. वाळू कट होणार, पोयटा कट होणार, चिकन कण राहणार, फक्त क उत्तर आहे माझं.
तर याला लागते कन्सेप्ट. आणि मी एकमेव असा माणूस असेल मला वाटते की जो लेक्चरमध्ये ह्या केमिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉइलला दोन लेक्चर दिलेत मी आणि त्याच्यावरती फिक्स सांगितलंय. हा एक प्रश्न, सॉइल कोलॉइडची डेफिनेशन, सरफेस एरिया कोलॉइडच्या संदर्भाने कसा असतो आणि त्याच्यामध्ये लेअर सिलिकेट क्लेचे प्रकार, डन. याच्या बाहेरचा प्रश्नच येत नाही तुम्हाला. ओके चला डन आहे. पुढे, सॉइल कंटेनिंग हाय अमाऊंट ऑफ डॅश डॅश, शो द कलर व्हेरिएशन फॉर ब्लॅक टू डार्क ब्राऊन कर. मला सांगा, एखाद्या आपण माणसांचं कलरेशन करतो, हा गोरा, तो सावळा, तो काळा, कशावरनं सांगतो? त्याच्या स्ट्रक्चरकडे बघून आपण सांगतो. मला सांगा, तुम्ही गावाकडे शेतामध्ये जाऊन म्हणतो काळी भोर माती, त्या मातीला काळी भोर असं का म्हणता? एखादी शेती पांढरट असते, बरोबर ना, एखादी शेती लालसर दिसते, कोकणात जाता फिरायला जांभी मृदा तुम्हाला दिसते का? काहीतरी कंटेंट असेल ना. मग मला सांगा, इथे विचारले मातीचा काळा कलर असण्याचं प्रमाण. काळा कलर हा मातीच्या ह्युमस पासून असतो, मातीच्या ऑर्गॅनिक मॅटर पासून असतो. डोळे झाकून येणारं उत्तर आहे ऑर्गॅनिक मॅटर. लेक्चरमध्ये मी 6 लाईनची एक स्लाइड घेतली होती आणि त्यात असं सांगितलं होतं की घटक आणि त्याच्यापासून मातीला येणारा कलर. आता हे सिंपल आहे हो, काळा कलर ऑर्गॅनिक मॅटरमुळे येतो. आयनमुळं म्हणजे FE मुळं, FE आणि अल्युमिनियममुळं मातीला जांभा लॅटराइट सॉइल तुमची तयार होते, तो झाला तुमचा कलर. सलाइक, सिसिलिका, लाईम आणि अदर सॉल्ट, तुम्हीच सांगायचं आहे. वाळवंडातल्या मातीमध्ये पांढरट जो लेअर असतो तो याच्यामुळं असतो आणि मिक्सचर ऑफ आयन ऑक्साईड्स ते तुमचे मोलिझोल्स वगैरे तयार होतात. झालं, कळतंय का? हे असं आहे, एका स्लाइडवरचा प्रश्न आहे आणि पुढचे 3 प्रश्न तयार करून दिलेत. कळतंय? बॅचच्या आधीच्या मुलांना माहिती आहे, हे पाठ होतं म्हणजे. आणि मी हे सांगतोय बॅचमध्ये घेतलं, बॅच हे माझं कौतुक नाही, कुठलाही कृषी शिकवणाऱ्या मास्तरनं हे बेसिक घेतलंच पाहिजे, तरच विषय कम्प्लीट होतोय, त्याच्याशिवाय ते कम्प्लीटच होत नाही. पुढं, आणि ह्या प्रश्नाचं क्रेडिट मात्र मी घेणार आहे. चॅनलला व्हिडिओ आहे आणि त्याच्यामध्ये मी सांगितलंय, लेक्चर क्रमांक 22, बॅच क्रमांक 6, आणि मी असंच बोलता बोलता म्हटलं होतं, पहिलंच वाक्य होतं एडॅपॉलॉजिकल आणि पेडॉलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. आणि मी म्हटलं, आयोगाला मूड आला तर आयोग असं करू शकतंय, या सगळ्या कन्सेप्ट जोड्या लावायला विचारू शकतंय. डिट्टो प्रश्न आलेला आहे, याचं क्रेडिट मी घेऊ शकतो आणि ते टाकलेलं आहे. लावा जोड्या. 2020 प्रश्न आलता इडॅफॉलॉजीची व्याख्या, आणि मी त्याला अनुसरून म्हटलं होतं की असा प्रश्न येऊ शकतो. आला, पेट्रोलॉजी म्हणजे काय, एडॅफॉलॉजी म्हणजे काय, पेडॉलॉजी म्हणजे काय, सॉइल म्हणजे काय, हे असे म्हणजे, हे म्हणजे स्वतःचं कौतुक म्हणण्यापेक्षा तिथपर्यंत जातोय आपण. आयोगाचा पॅटर्न सापडला पाहिजे, नस तुम्हाला म्हटलंय ते पहिल्यापासून, नस ओळखू, विषय सोपा आहे, 60 मार्क काहीच अवघड नाही ऍग्रिकल्चरमध्ये. ओके, पुढे 21 नंबरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ रेन वॉटर हार्वेस्टिंग. आहे का, आता वॉटर मॅनेजमेंटचे प्रश्न सुरू झाले, 10-11 प्रश्न आले या वर्षी. 3.3 मध्ये 34 लाईन आहे, जलसंवर्धन आणि पाणी, पावसाचे पाणी अडवणे आणि पावसाचे पाणी जिरवणे. सांगा, पावसाचं पाणी अडवण्याची उद्दिष्ट कोणती आहेत? तुम्हीच बघा, रस्त्यावरील पाण्याचा पूर टाळण्यासाठी, थोडस कन्फ्युजन वाटत, थांबू. भूगर्भाची पाणी पातळी वाढवतोय का? हा, वरनं पडलं पावसाचं पाणी विहिरीत किंवा एखाद्या खड्ड्यात सोडलं, ते पाणी मुरलं, भूगर्भात गेलं. माझा बी शोरशॉट माझ्या उत्तरामध्ये असला पाहिजे, बी असला पाहिजे, बी असला पाहिजे, हा ऑप्शन कॅन्सल झाला. पुढं म्हटलंय, भूगर्भातील पाण्याचं प्रदूषण कमी करण्यासाठी पावसाचं पाणी इज द प्युरेस्ट पाणी. 7 pH असतं त्याचा. टाका, जमिनीमध्ये ऍसिडिक पाणी असेल आणि वरनं पावसाचं टाकलं की त्याची ऍसिडिटी कमी होते, म्हणजेच भूगर्भातील पाण्याचं प्रदूषण माझं कमी होतंय. तिसरं वाक्य आहे, पावसाच्या पाण्याचा अपक्षय आणि ऱ्हास कमी करण्यासाठी पावसाचं पाणी रस्त्यावर पडलं, रस्त्यावरनं पाणी वाहून जाणार आहे, ते तुम्हाला थांबवता येणार आहे का? नाही. पण तेच पावसाचं पाणी तुम्ही सोर्सेसमध्ये अडवलं तर त्याचा ऱ्हास थांबवतोय का? करेक्ट आहे. म्हणजे माझं ब कड तर शुअर पाहिजे, म्हणजे हा एक ऑप्शन आहे आणि हा एक ऑप्शन आहे. राहिले पहिलं, रस्त्यावरील पाण्याचा पूर. मला सांगा, रस्त्यावरनं उतारावरनं पाणी वाहतंय, मी त्याला बांध घातला, एखादी ढाळ घातली, एखादी ताल बांधली, ते पाणी माझं आडतंय, एका सोर्सेसमध्ये राहते, पुढची पुराची समस्या माझी रोखू शकते. हा जनरल लॉजिकचा प्रश्न आहे आणि 11वीच्या ऍग्रिकल्चरच्या पुस्तकामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या टॉपिकमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची उद्दिष्ट दिली आहेत, त्यातली 2 लाईन आहे ही. कळलं? झालं, वरीलपैकी सर्व. बरं, सगळं गाव लिहितंय म्हणून वरीलपैकी सर्वला जायचं नाही, मी एक एक ऑप्शन तुम्हाला प्रूव्ह करून दिलाय आणि असंच आहे. आणि हे कधी जमतंय? कन्सेप्ट क्लिअर असेल तर. बरं, याच्या आधी तुम्हाला रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्याख्या विचारली ना, पुढं पण आहे तुम्हाला जलसंधारणची व्याख्या, हो का आली. काय म्हटलंय? डॅश डॅश इज द मॅनेजमेंट टेक्निक विच एलिमिनेट्स द वेस्टेज ऑफ वॉटर ऑर मॅक्झिमाइज द इफिशियन्सी अँड इट्स यूज. वॉटर कन्व्हेन्शन, इथं कॉन्झर्वेशन पाहिजे साधारणतः, इथं मराठीमध्ये सुंदर दिलंय जलसंधारण. आता तुम्हाला माहीत पाहिजे मृदा संधारण म्हणजे काय,
आता हे बाष्पोच्छवास म्हणजे इव्हॅपोट्रान्सपिरेशन हे आपण त्या कन्सेप्ट मध्ये शिकणार आहोत. म्हणजे पानांच्या माध्यमातून वनस्पतीमधनं जे काही पाण्याचं बाष्पीभवन होतं त्याला तुम्ही इव्हॅपोट्रान्सपिरेशन असं म्हणता. ह्या सगळ्या कन्सेप्च्युअल क्लिअरिटी आपण त्या त्या वेळेला घेणार आहोत. गंमत अशी आहे की कन्सेप्ट क्लिअर असलं की तुमचा डन केला प्रश्न सुटतोय. म्हणजे माझ्यासारखा एखादा जो विषय कन्सेप्च्युअली क्लिअर असेल तो इकडे तिकडे बघतच नाही हो, डायरेक्ट जातोय. तुम्हाला शब्दातच दिलं नाही तर वॉटर म्हटलंय, मला सॉइलकडे जायची गरज नाहीये, कळतंय? तर अशा पद्धतीनं आहे. ओके, पुढे काय म्हटलंय? कोरडवाहू क्षेत्रामध्ये, सिंपल आहे बरं का, एकदा शांतपणे वाचू. कोरडवाहू क्षेत्रातील जमिनीमध्ये डॅश डॅश हा प्रश्न महत्वाचा असल्यानं भरपूर प्रमाणामध्ये रासायनिक खतांचा वापर करता येत नाही. पहिलं काय, कोरडवाहू शब्दाला अंडरलाईन झाली पाहिजे तुमच्या वॉटर मॅनेजमेंटमध्ये. तिसरा टॉपिक आहे, दुसरा टॉप पॉईंट आहे डायरेक्ट, पावसा आधारित शेती आणि कोरडवाहू शेती, रेनफेड फार्मिंग आणि ड्राय फार्मिंग. शेतीचे तीन प्रकार असतात, नुसतं ड्रायलँड नसतं, ड्राय फार्मिंग एक असतं, ड्रायलँड फार्मिंग असतं, एक रेनफेड फार्मिंग असतं. यात किती पाऊस पडतो, यात किती पाऊस पडतो, यात किती पाऊस पडतो हे तुम्हाला माहितच पाहिजे. यावर्षी 100% याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. मग तुम्हाला म्हटलं की ड्रायलँड फार्मिंगमध्ये काय समस्या, आता मला सांगा. ड्राय या शब्दाचं आलं कोरड, कोरड म्हणजे काय, पाण्याचा अभाव. सोडा उत्तर, काय नसलं पाहिजे. कुठला प्रश्न महत्वाचा आहे, ओल पाणी म्हणजे तुम्हाला कोरडवाहू मध्ये पाऊस किती पडतो हे माहित असेल तर उत्तर देतं. दुसऱ्या पद्धतीने जातो आता मी, काय म्हटलं इथं, रासायनिक खतांचा वापर करता येत नाही. मला सांगा, समजा तुम्ही शेतामध्ये युरिया टाकला, मला सांगा व, युरिया टाकला तर पिकांपाशी युरियाचे ते दाणेदाणे असतात ना शाबुदाण्यासारखे, ते टाकलं ते तसंच घेतंय का, म्हणते आपण गोळ्या खातो तशा खाते का वनस्पती, नाही, ते विरघळावं लागतं. विरघळण्यासाठी काय लागतंय, एखादं सोल्युशन लागतं आणि वॉटर इज अ सॉल्व्हंट, त्याच्यामध्येच विरघळतंय. आलं का उत्तर माझं, असं नाही तर तसं उत्तर तर माझं सेम येतंय आलं. पण मला वाटतं की सोपं कशाला अवघड करायचंय, म्हणून हे अशा पद्धतीनं घेतलं पाहिजे. पुढं आहे अधिकतम उत्पादन आणि पाणी वापर क्षमता. आयोगाला एक सवय असते बारीक बारीक स्वतःचेच प्रश्न परत परत टाकायचे. चौथ्यांदा प्रश्न आलाय राज्यसेवा मुख्याला ऍज इट इज विथ ऑप्शन्स, उत्तर आहे ऑल ऑफ द अबव. राज्यसेवा मुख्य 2015, राज्यसेवा मुख्य 16, राज्यसेवा मुख्य 19, राज्यसेवा मुख्य 21, सेम अधिकतम उत्पादन आणि पाणी वापर क्षमता. आता हे काय म्हटलंय तुमचं, हे म्हटलंय तुम्हाला दुष्काळ किंवा एखादी आकस्मिक आपत्ती आली तर त्याचं नियोजन, दुष्काळाचं व्यवस्थापन कसं करता येतं, या टॉपिकवरचा प्रश्न आहे तुम्हाला. मग समजा तुमच्या याच्यामध्ये पाणी कमी, तर मी एक्स्ट्रा असलेली पिकं किंवा एक्स्ट्रा असलेली रोपं आपण काढतो, त्याला आपण काय म्हणतात, विरळणी असं म्हणतो ग्रामीण भाषेमध्ये. म्हणजे समजा सोयाबीनचं पीक लावलंय आणि एखाद्या ठिकाणी जास्तच पिकं रोपं झाली तर असणारं पाणी कमी पडू शकतं, तर ते थिनिंग करतो आपण, त्याला विरळणी म्हणतो. तशा पद्धतीच्या कन्सेप्टनुसार हा प्रश्न तुम्हाला सुटू शकतोय. पुढचं आहे जेव्हा सिंचनाचे पाणी महाग असते तेव्हा सिंचन पुढील प्रमाणे केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे 1 लिटर पाण्याची वाटली आहे आणि तुम्हाला राजस्थानच्या वाळवंटामध्ये नेऊन टाकलं जिथं दूर दूर तक कोई दिख नाही रहा, आणि तुमच्याकडे 1 लिटर पाणी तुम्हाला 4 दिवस वापरायचंय, तुम्ही काय करणार, त्या बाटलीतलं पाणी थोडं 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 पुरवून पिणार आहे. लावाय आपले हे लॉजिक, काय म्हटलंय, जेव्हा सिंचनाचं पाणी महाग असतं म्हणजेच तुम्हाला सोर्स कमी, तेव्हा तुम्ही वापरलेल्या प्रति युनिट पाण्यापासून जास्तीत जास्त उत्पादन घ्यायला बघणार. तुम्ही वारंवारता वाढवणार का, म्हणजे जास्तीत जास्त पाणी देणार का, हे तर फालतू ऑप्शन होता, हे डायरेक्ट कट व्हायला पाहिजे. बरं, आयोगाने असं सांगितलंय की 2 ऑप्शन कुठलेच नाही, 1 चूज करायचं आहे. मोस्ट करेक्ट, माझा मोस्ट करेक्ट उत्तर आहे हे, कळतंय का, यूज करा तुम्ही प्रत्येक थेंबाचा प्रॉपर यूज करा, कळतंय. बरं, हे कुठं, हे लेक्चरमध्ये आम्ही पाठ करून घेतोय. एवढं पाणी टाकलं म्हणजे आम्ही सॉइल मॉइश्चर कॉन्स्टंट नावाचा एक टॉपिक आहे सॉइल मध्ये, तिथं हे बघितलं होतं, ज्याची ती कन्सेप्ट क्लिअर आहे ते मी घेतो आणि मी लेक्चरमध्ये ते करून घेतो. ते 6 फॅक्टर्स आहेत, लक्षात राहायला अवघड आहेत, पण आपली उदाहरणं हे जे आत्ता तुम्हाला उदाहरण दिलं तशा पद्धतीचे आहेत, त्यामुळे लेकरांच्या लक्षात राहतात. पुढे, कृषी अवर्षणाची महत्वाची कारणे कोणती आहेत. तुमच्या सिलेबसमध्ये दुष्काळ नावाचा टॉपिक आहे, दुष्काळामध्ये 4 प्रकारचे दुष्काळ असतात. सीसॅटचा पेपर, राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2017, दुष्काळाच्या टॉपिकवरती प्रकार पॅसेज आला होता. दुष्काळाचे प्रकार सांगितलेत त्यांनी, 1 मेट्रोलॉजिकल ड्रॉट, 2 हायड्रोलॉजिकल ड्रॉट, 3 ऍग्रिकल्चर ड्रॉट आणि मी 1/4 केलाय सोशिओ इकॉनॉमिक ड्रॉट. याच्यावर ना हा. मग त्यांनी म्हटलंय कृषी दुष्काळाची कारणं काय, कमी पाऊस पडला, पडतोय दुष्काळ, पावसाचा निभेद वितरण, दुष्काळ पडतोय माझा, पावसाचा दीर्घखंड, मान्सून ब्रेक आणि मान्सूनचं उशिरा आगमन. म्हणजे
ओव्हरऑल कन्सेप्च्युअली विचार करून ओव्हरऑल मी जर उत्तर द्यायचं म्हटलं तर वरीलपैकी सर्व बरोबर हे माझं उत्तर आलं पाहिजे. मग तुम्हाला मेट्रोलॉजिकल ड्रॉट म्हणजे काय माहित पाहिजे, हायड्रोलॉजिकल ड्रॉट म्हणजे काय माहित पाहिजे, सोशिओ इकॉनॉमिक ड्रॉट म्हणजे काय, झालं माझा कन्सेप्ट. पुढचे प्रश्न सांगितले तुम्हाला याच्यावरचे, ओके. आणि तो झाला ना तुम्हाला सूर्यफूल आणि संकरित बाजरीचा, ते असं होतं की अशा पद्धतीचे दुष्काळ पडले तर मला आकस्मिक पीक नियोजन कशा पद्धतीनं करता येते, कळते का? ओके, पुढं पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाची उद्दिष्ट. आता 2020 पेपरमध्ये पेपर काढून बघा, माझा व्हिडिओ काढून बघा, तिथं मी बोललेलो आहे की या वर्षीचा प्रश्न पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाच्या व्याख्येवरती आलाय. सिलेबसचा पुढचा पॉइंट आहे उद्दिष्ट. आला का उद्दिष्टावरती प्रश्न? हे मी म्हणत नाही, ज्याचा जनरल अभ्यास आहे, व्यवस्थित अनालिसिस आहे, तो कुणीही सांगू शकतो. पुढचा प्रश्न उद्दिष्टांवरतीच येणार होता. पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाची उद्दिष्ट कोणते हे विचारलेलं आहे. अशी आपल्या स्लाईड्सवरची वाक्य आहेत. बरं, जमिनीचा कार्यक्षम वापर, पूर नियंत्रण, घरगुती आणि गरजेसाठी पुरवठा. एखाद्याला पाठ खांदायचे, चारी खांदायचे, त्याच्यासाठी पाणलोट व्यवस्थापन स्थापन प्युअर कन्सेप्टचा पार्ट आहे. हा तुमचा पाठच असला पाहिजे, बीसीडी. बर, ऑल ऑफ द अबव्ह उत्तर आहे का? नाहीये. म्हणजे मला काहीतरी कट करायचंय आणि सगळ्यात फालतू म्हणजे एकदम लॉजिक नसणारा ऑप्शन आहे पहिला, चारी विकसित करणे. कट होतो, बक डरा राहतंय माझं हे उत्तर. इसका भी क्रेडिट मी लेना चाहूंगा. हे लेक्चर मध्ये पाठ करून घेतलेलं आहे. क्षार सहनशील पिक, सार संवेदनशील पिक. राज्यसेवा मुख्य 2015 तुम्हाला प्रश्न आलाय दोन वाक्यात. ऊस हे क्षार सहनशील पिक आहे आणि हरभरा हे क्षार संवेदनशील पिक आहे. कट करा ऑप्शन, वाक्य नंबर 2 बरोबर आहे. चिकपी. आणि मग तुम्हाला विचारलं जातं, बरं ह्यात गंमत काय झाली माहितीये का? लेकरांनी राईस लिहिलं, कुणी बार्ली लिहिलं, राईस लिहिलेली म्हणाले आम्ही कॅन्सल करणार, कॅन्सल करणार. मी तेव्हा सांगितलं होतं एकही ऍग्रिकल्चरचा प्रश्न चेंज होणार नाही, उत्तर एक्झाम बरोबर. त्याची गंमत अशी आहे, सॉल्ट टॉलरंट क्रॉप मध्ये 3 डिवायडेशन केलं जातं. हायली सॉल्ट टॉलरंट, मॉडरेटली सॉल्ट टॉलरंट आणि लेस सॉल्ट टॉलरंट. हाय सॉल्ट मध्ये बारली जात. तर मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर हे आहे चिकपीन. हे तर कॅन्सल होतं, त्याचा काही विषय नाही, कळलं. आणि हे तीनही स्लाईड पाठ करून घेतल्या होत्या, लेक्चरच्या कंटेंटचा भाग आहे सॉइल मध्ये. हे करून घेतोय, करावंच लागतं, बेसिक स्ट्रक्चर आहे सिलेबसचं हे, ओके. आणि पुढचा प्रश्न आहे, हा हे पण आहे, तुम्हाला सिंचनाच्या पाण्याची गुणवत्ता नावाचा टॉपिक आहे. मागच्या लेक्चरमध्ये तुम्ही पाहिले असेल, त्या सिंचनाच्या पाण्याच्या गुणवत्तेमध्ये मी तुम्हाला 4 सांगितलं होतं. 1, त्याच्यामध्ये टोटल सोल्युबल सॉल्ट्स किती असतात, त्यानंतर सोडियम ऍडॉप्शन रेशो किती असतो, पाण्यामधले सोडियम बायकार्बोनेट्स किती असतात आणि बोरॉन कंटेंट किती असतो. या टोटल सोल्युबल सॉल्ट्सचं प्रपोर्शन काढायचं असेल तर तुम्हाला पाण्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी काढावी लागते. माझ्या लेक्चरच्या वॉटर क्वालिटीमधला दुसऱ्या स्लाईडवरती हे दिलं होतं. फक्त आपण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीचं जगातलं युनिट आहे ते डीसी सायमन पर मीटर असं आहे. यांनी त्या डीसी सायमन पर मीटरच्या ऐवजी फक्त मिली सायमन्स केलं. आपल्या स्लाईडमध्ये ते साधारणतः 0.25 वगैरे अशी 0.75 दिलेलं आहे, इथं त्यांनी करून 25-75 असं दिले. ॲज इट इज आहे, काही वेगळं नाही. आणि मी आजही सांगतो पाण्याच्या गुणवत्तेवरती प्रश्न आला तर या चारच्या याच्या बाहेर जाणारच नाही. आयोगाने एकदा एस ए आर वरती विचारला, 10 कमी 26 जास्त, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 प्रश्न आहे, ओके. बोरॉनला विचारलाय राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016, यंदा विचारला इलेक्ट्रिकल कनेक्टिव्हिटी, आता राहिलाय टीएसएस, संपला. इसके बार का नाही जायगा, ओके. पुढे बाष्प उत्सर्जन, इव्हॅपो ट्रान्सपिरेशन, ट्रान्सपिरेशन मधनं वॉटर लॉस कशा पद्धतीने वापर जात आहे, जनरल सेन्स आहे तुमच्या क्रॉप फिजिओलॉजीचा, बॉटनी किती तुमचं चांगलं आहे, ओके. पाण्यावरती सोल्युशन, एखादं कोटिंग वगैरे केलं पाण्यावरती तर त्यातनं वॉटरचा लॉस होत नाही, हे ऑल ऑफ द अबव्ह याचं उत्तर आहे, फारसं काही नाहीये. आणि हा, गेल्या वर्षी काय केलं 20 आयोगानं, मयूर वगैरे वगैरे असल्या वराडे विचारल्या, गडबड झाली. म्हणजे मी पण स्वतः वैयक्तिक सांगतो की मी म्हटलं यार, म्हणजे माझा असंच आहे, गेल्या वर्षी आयोगानं आडवे ते डुवे प्रश्न विचारून म्हणे पण मी लेक्चरमध्ये चेंज केला नाही. पुरा म्हणायची सर भाजीपाला पिकांच्या व्हरायटी सांगा, मी म्हटलं नाही एखाद्या वर्षी येते एवढं डीप, त्याच्यासाठी तुम्ही बाकीची कष्ट वाया घालू नका. मी घेतलं नाही, आयोग परत माघारी आलं, आपल्या बेसिक गेला. आपण एक 18 क्रॉप करतो आपल्या लेक्चरमध्ये, पहिल्या पार्टमध्ये 18 पिकांमध्ये आपलं 13 नंबरचं पीक आहे भुईमुख, आणि 13 नंबरमध्ये चौथी लाईन आहे फुले प्रगती. माझ्या चॅनलवरती कुठल्या स्लाईडवरनं कुठला प्रश्नही दिलंय मी, ओके. फुले प्रगती आले, याच्या आधी तुम्हाला असिस्टंट मेन्स 2014 प्रश्न आलता, महात्मा फुले कृषी विद्यापीठानं भुईमुगाचं उत्पादन वाढवण्यासाठी JL24 नावाची व्हरायटी काढलेली आहे, तिला साध्या भाषेमध्ये काय म्हणतात, तिचं नाव आहे फुले प्रगती. आता माझं काम आहे गव्हाच्या व्हरायटी, ज्वारीच्या व्हरायटी, द्राक्षाच्या व्हरायटी अशा व्हरायटी पाठ करून घेतो. फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, बाजरीची व्हरायटी मला पाठ करायची, बाजरीमध्ये लिडिंग प्रोड्युसर आहे आपला नाशिक. नाशिकला पुण्यावरनं कसं जायचं,
नाशिकला पुण्यावरून जाताना मध्ये नगर लागतं, नगरवरनं शिर्डी मनमाड मार्गे तुम्हाला नाशिकला जावं लागतं, नगरवरनं नाशिकला जाताना शिर्डी लागते, तिथं साईबाबाचं दर्शन घेतो आपण श्रद्धेनं सबुरीनं शांतीनं, बरोबर, आणि या बाजरीच्या मराठीत श्रद्धा सबुरी शांती डन, हे असंच पाठ करून घेतलंय. ओके, पेरूला सरदार, पुढचा प्रश्न आहे बघा, नाशिक सरदार ललित हे सरदार स्लाइड घेत, सरदार सांगितलं होतं तुम्ही औरंगाबादला ज्या वेळेला जाता औरंगाबादच्या देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याला लाल पेरू पाहायला मिळतात अहमदनगर मध्ये राहता तालुक्यात, हे कशाच्या व्हरायटी आहेत, लाल 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 कापून दिलेलं, ह्या पेरूच्या व्हरायटी आहेत, कळलं, हे असं सांग मेसेज सर लाल आठवलं लाल, हे असंच आहे, अशाच पद्धतीने करावं लागतं आणि मग ते बाजरीच्या व्हरायटी सगळ्या देवांच्या नावाने, श्रद्धा सबुरी शांती आदिशक्ती धनशक्ती, हे असं आपण पाठ करून घेतलेलं आहे. गव्हाच्या व्हरायटी मला लक्षात ठेवायच्यात, कल्याण सोना, सोना दिसतंय, गव्हाचा कलर कसा असतो, सोनेरी कलरचा, सोनाली का, आलं सगळं बरं. महाराष्ट्रामध्ये गहू संशोधन केंद्र आहे निफाड, निफाड कुठल्या जिल्ह्यामध्ये येतं, नाशिकमध्ये, त्याच्या व्हरायटीचे नावं सांगतो तुम्हाला, त्र्यंबक, तपोवन, गोदावरी, हे कुठले, हे सगळं नाशिकच्या संबंधानं आहे, आलं का, निफाड, हे अशा पद्धतीनं लेकरा हो पाठ करायचं, ते काम माझं आहे, तुम्ही फक्त लक्ष देऊन करायचं आहे ते. आणि पुढचा प्रश्न आहे शेवटचा स्लाइड वरचा ॲज इट इज आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं की एक टॉपिक आयोगानं 2020 सिलेबसनुसार डिलीट केला, भारताचं ॲग्री क्लायमेट किंवा कृषी हवामान हा टॉपिक डिलीट केला आणि त्याच्यामध्ये तीन टॉपिक आहेत, भारताचे कृषी हवामान विभाग, महाराष्ट्राचे कृषी हवामान विभाग आणि त्याचे फॅक्टर्स त्याला डिपेंड असणार आहे. भारताचे 15 आहेत याच्यावरती आयोगानं 2019 प्रश्न विचारला, महाराष्ट्राचे 9 आहेत याच्यावरती विचारायचा राहिला, पण आयोगानं याच्यावरती हा प्रश्न विचारला काय, महाराष्ट्राचे जे 9 आहेत ना त्यातला हा जो 9वा विभाग आहे त्याच्यामध्ये आयोग असं म्हणतं की तिथं तांबडी आणि तपकिरी मृदा असते असं आपण पाठ करून घेतलं होतं, त्याचं हेडक्वार्टर सुद्धा सिंदेवाहीला आहे. ओके, त्याचं उत्तर सांगा मला, आता मी तिथे टिक केलंय, म्हणजे माझा धुळे कॅन्सल झाला, माझा चंद्रपूर कॅन्सल झाला, कुठे गेला, आणि माझा सिंधुदुर्ग कॅन्सल झाला, माझं उत्तर आलं भंडारा गडचिरोली, ये वाला तांबडी तपकिरी निघतंय माझं, कळलं का जनता, समजतंय, तर अशा पद्धतीनं मला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. सॉरी, हे रत्नागिरी कॅन्सल झाला, माझा भंडारा गडचिरोली चंद्रपूर हे उत्तर निघालं माझं, डन आहे का, बघा ना हा भाग आहे माझा, धुळे गेला माझा, ठाणे गेला माझा, रत्नागिरी गेला माझा, तीन माझे कॅन्सल झाले, 9 आहेत. ओके, मग दक्षिण कोकण, उत्तर कोकण, घाट माथ्याचा झोन, सब माउंटन झोन, पुण्यातला भाग, स्कॅरसिटी झोन, त्यानंतर मध्य महाराष्ट्र आहे, ईस्टर्न विदर्भ आणि हा तुमचा वेस्टर्न विदर्भ, ह्याचा ईस्टर्न विदर्भ आणि सेंट्रल विदर्भ झोन, हे 9 झोन पाठ करायचे आहेत. बरं, मग त्याच्यावरती आयोगाने लेअर 2 आणि 3 काय प्रश्न विचारले, लेअर 2 आणि 3 आयोगानं असा प्रश्न विचारलेत की हे कृषी हवामान विभाग कोणत्या विभागांवरती किंवा कोणत्या घटकांवरती डिपेंडेंटली तुम्ही त्याचं क्लासिफिकेशन करता, झाला पुढचा प्रश्न तयार आहे, पाठच करायचं आहे, कळलं, इथं झालं अनालिसिस. ओके बरं, काही ठिकाणी मी इंग्लिश घेतलंय, काही ठिकाणी मराठी घेतलंय, हे त्या त्या कन्सेप्ट नुसार आहे, सॉइल कोलाइडचा केमिकल रिएक्शनचा पार्ट इंग्लिशमध्येच घ्यावं लागतं, आपली स्लाइड ही सेमी इंग्लिश आहे बॅच, जिथं मराठी तिथं मराठी, परिसंस्था मराठी, सॉइल कोलाइड्स इंग्लिश, व्हरायटी मराठी, संस्था मराठी, जसं शक्य तुमच्या कम्फर्टेबलनी घेतलेलं आहे त्याची अजिबात चिंता करू नका. आता ह्या व्हिडिओमध्ये झालं, कळलं का, जरा अनालिसिस करा, स्वतः इथे पेपर घेऊन बसा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 GS4 ऍग्रो इकॉनॉमिक्सचं अनालिसिस बघूयात. आता आपण इथं थांबतोय, पुन्हा भेटूयात एका नव्या व्हिडिओचं, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू.